मध्य प्रदेश मध्ये एका अज्ञात ट्रक आणि रुग्णवाहिकेच्या धडकेत राहता तालुक्यातील लोणी येथील रुग्णवाहिका चालक अनिल शिवाजी बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अनिल बर्डे घरातील कर्ता व्यक्ती असल्याने त्यांच्या जाण्याने घरावर शोक कळा पसरली होती. त्यामुळे मयत बर्डे यांच्या कुटुंबाची जबाबदारी उचलत शिर्डी येथील रुग्णवाहिका चालकांनी आपल्या मित्र परिवाराकडून पैसे जमा करून लहान मुलीच्या नावावर 50,000 रुपये बँकेत जमा केले, तसेच किराणा आणि 11,000 रोख रक्कम घरच्यांना दिली. यावेळी गोरख पवार जनशांती रुग्णवाहिका राहता, मंगेश नजीर शिर्डी रुग्णवाहिका, उमर शेख शालिमार रुग्णवाहिका लोणी, सादिक शेख हे यापुढेही बर्डे परिवाराला मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी कैलास विखे, लोणी. मी महाशक्ती रुग्णवाहिका महाराष्ट्र राज्य याचा नगर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. अनिल भाऊ बर्डे यांचं ज्या अपघातात निधन झालं तर आम्ही महाराष्ट्र रुग्णवाहिका, महाशक्ती रुग्णवाहिका या दोन संघटने मिळून आम्ही एक आवाहन केलं होतं ॲम्ब्युलन्सवाल्यांना का बा मदतीचं. आम्हाला त्याच्यात बऱ्यापैकी सर्वांनी सहकार्य केलं. त्याच्यात सहकार्याची जास्त भूमिका घेणारे नितीन मामा केला आहे, आमचे मित्र पुण्याचे पिंगळे, अमित भाऊ काटे, अमित राऊत असतील पंढरपूरचे, असे मला बरेचसे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून फुलणा फुलाची पाकळी बऱ्यापैकी मदत झाली. त्याच्यामुळे आम्ही आज या कुटुंबाला त्या मुलीच्या नावावर 50,000 रुपयाची एक पावती करू शकलो. एक त्याला वर्षभर साधारणतः वर्षभर पूर्ण एवढा किराणा देऊ शकलो आणि उर्वरित जी काही रक्कम जमा झाली त्याच्यातले उर्वरित त्यांना आता 11,000 रुपये रोख स्वरूपात दिले. आणि इथून पुढे मी त्यांना एक आश्वासन देतो का जेव्हा जेव्हा त्यांना काही गरज भासन, त्या मुलांना जेव्हा कधी काही गरज भासन तेव्हा त्यांनी आम्हाला नक्कीच आवाज द्यावा, आम्ही त्यांच्या प्रत्येक हाकेला धावून येतो. दिनांक 7/2/2022 रोजी आमचे मित्र लोणीतील मित्र अनिल शिवाजी बर्डे यांचं MP मध्ये रुग्णवाहिका घेऊन जात असताना पेशंट ड्रॉप केल्यानंतर रिटर्न येत असताना त्यांचा अपघात झाला. अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या पाश्चात त्यांची दोन मुले, एक मुलगा एक मुलगी, बायको असा त्यांचा छोटासा परिवार आहे. आज त्या परिवारामध्ये मोठी एक अशी घटना घडली की त्याच्यामध्ये अती न भरून निघणारी अशी घटना घडलेली. आणि आज त्या परिवाराला एक फुलाची पाकळी म्हणून आमच्या महाशक्ती ॲम्ब्युलन्स महाराष्ट्र यांच्यातर्फे आम्ही आज जी थोडीफार जी मदत करतो आहे ती मदत अशा प्रकारे आहे की त्यांच्या मुलीच्या जिचं वय आज 6.5 वर्ष आहे तिच्या नावे आज आम्ही 50,000 रुपये हे फिक्स पावती केली आहे. आणि त्यानंतर त्यांना एक छोटासा प्रमाणात असा म्हणजे 10-11 हजारापर्यंत असा किराणा भरून दिला आहे जेणेकरून त्यांचा सध्याची परिस्थिती त्यांना पार पाडता येईल अशा पद्धतीने. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी कैलास विखे, लोणी.